असल्याची घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. डीएन नगर ते दहिसर या हा दक्षिण बाजूचा मार्ग विमानतळापर्यंत वाढवण्यात येणार आहे, तर उत्तरेकडील मार्ग हा मीरा भाईंदर पर्यंत वाढवण्यात येणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. मेट्रो 3 हा मार्ग कुलाबा सिप्स मार्गावरील मेट्रो विमानतळापर्यंत वाढवण्यात येणार आहे. मेट्रो 2 आणि मेट्रो 7 अंधेरी दहिसर मार्ग मीरा भाईंदर पर्यंत वाढवणार असल्याचं समजतंय. 2020 पर्यंत या मार्गावर मेट्रो धावेल असंही स्पष्ट करण्यात आलंय. मेट्रो प्रकल्पामध्ये डीएन नगर ते दहिसर ही जी मेट्रो 2 आहे आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 आहे, या मार्गाला दक्षिण बाजूकडे विमानतळापर्यंत आपण वाढवणार आहोत आणि उत्तर बाजूकडे, हे देखील महत्वाचं आहे की या ठिकाणी उत्तर बाजूकडे मीरा भाईंदर पर्यंत आपण ही मेट्रो नेण्याचा निर्णय हा आज या ठिकाणी घेतलेला आहे. मीरा भाईंदर निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्र्यांची ही महत्वाची घोषणा. मुंबई मेट्रो विस्ताराबाबत डीएन नगर ते दहिसर मार्ग विमानतळापर्यंत जाईल, त्याचप्रमाणे मीरा भाईंदरपर्यंत मेट्रो 2 आणि मेट्रो 7 नेली जाणार आहे, इतका विस्तार हा केला जाणार आहे. मीरा भाईंदर निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्र्यांची ही महत्वाची घोषणा आहे. 2020 पर्यंत या मार्गावर मेट्रो धावतील अशी ही आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, मीरा भाईंदर निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा म्हणता येईल, मीरा भाईंदरपर्यंत मेट्रो 2 आणि मेट्रो 7 हा मार्ग वाढवला जाणार आहे, काय अधिक माहिती आहे? हिमाली, मीरा भाईंदर रोडवासी यांची पूर्वीपासून मागणी होती की दहिसरपर्यंत जो मेट्रो प्रकल्प येतो आहे तो पुढे मीरा भाईंदरपर्यंत वाढवावा. आणि मुंबई मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणूक काही दिवसांपूर्वीच घोषित झाली आणि मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरकरवासियांसाठी हा ही मोठी आनंदाची बातमी दिली असं म्हणावं लागेल. आणि मुंबई मेट्रोचा विस्तार करण्याची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेमध्ये केली. मेट्रो 3 जो प्रकल्प आहे तो त्याचा सुद्धा विस्तार होणार आहे. मेट्रो 3 हा कुलाबा सिप्स मार्गावरचा जो प्रकल्प आहे तो सिप्सवरून पुढे मुंबई विमानतळापर्यंत वाढवला जाणार आहे. तर मेट्रो 2 आहे तो अंधेरी दहिसर असा हा मार्ग होता, परंतु दहिसरच्या पुढे आता तो मीरा भाईंदरपर्यंत वाढवला जाणार आहे. त्यामुळे निश्चितच मीरा भाईंदरमध्ये राहणाऱ्या आणि अंधेरीकडे प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मीरा भाईंदर आणि या रेल्वे स्थानकांवर जी होणारी गर्दी आहे त्या गर्दीवर सुद्धा थोडा परिणाम ही मेट्रो सुरू झाल्यानंतर होईल आणि लोकलवरचा गर्दीचा ताण जो आहे तो काही प्रमाणात कमी होण्यास या मेट्रो मार्गामुळे मदत होणार आणि मेट्रोवासी मीरा भाईंदरवासियांना मोठा दिलासा म्हणावा लागेल. धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.